तर चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलाय. दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेला आहे तुषार कोहळे यांनी. आज पुणे जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडी या संदर्भात संपूर्ण ताकद लावलेली होती. काँग्रेस देखील एका मतदारसंघामध्ये लढत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहे. भाऊ, ज्या प्रकारे आज सकाळला मतदानाला सुरुवात झालेली आहे, संतगतीने मतदान होताना दिसत आहे, विरोधकांकडे दावा केला जात आहे की त्यांचा विजय होईल, तुम्हाला काय वाटतं, कशाप्रकारे निकाल अपेक्षित आहे तुम्हाला? मी काल पण बोललो होतो, रात्री आपण पाहिलं हे भाजपचा नगरसेवक पैसे वाटतानी पकडला गेला आणि बायांनी त्याला मारलं. एकीकडे देवेंद्र फडणवीस दावा करतो की बीजेपी अशी पार्टी आहे की अशा पद्धती प्रलोभन न देता आम्ही लोकांच्या भरोशा निवडून येतो. काल त्याचं दर्शन आपल्याला रात्री घडलं. भाजप संपूर्ण घाबरलेली आहे. कसबा असेल, चिंचवड असेल, दोन्ही ठिकाणी भाजपला हारणं तय आहे. महागाई आणि बेरोजगारी आणि भाजपने ज्या पद्धतीने जनतेचा विश्वासघात केला त्याचा बदला मतदानाच्या रूपाने जनता घेणार अशा पद्धतीचं चित्र आज कसबा आणि चिंचवडमध्ये दोन्ही ठिकाणी आणि दोन्ही उमेदवार हे महाविकास आघाडीचे बहुमताने निवडून येतील. काल देवेंद्र फडणवीस असं बोलले की कुठेतरी तुम्ही मतदारांवर आरोप करून मतदानाचा अपमान करताय. मग रात्री काय झालं? रात्रीचं मग तुम्ही त्या जो तुमचा नगरसेवक सापडला पैसे वाटतानी, तर मग आता कोणाचा अपमान केला? जनतेचं पैसे लुटायचे. GST सारखा कायदा आणून नरेंद्र मोदीनं या देशातल्या गोरगरिबाला लुटलं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.